अहमदनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्याभरात गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक वातावरण दूषित करत सामाजिक तेढ निर्माण करून दोन समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत। त्यातच कोपरगाव तालुक्यातील कोळगाववाडी येथील मशिदमध्ये घुसून काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मियांच्या पवित्र धार्मिक ग्रंथ असलेल्या कुराणची फाडतोड करत विटंबना केली। या प्रकारामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। धार्मिक स्थळ मशीद हे पवित्र प्रार्थनेचं ठिकाण असून त्याची जर विटंबना होत असेल तर भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। शहर आणि तालुक्यात सर्व समाज खेळीमेळीच्या वातावरणात राहत असून शहर तालुका येथे शांतता राहावी यासाठी दोन्ही समाज प्रयत्नशील असताना काही समाज कंटक मात्र जाणीवपूर्वक गैरप्रकार करत येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतायत। अशा समाज कंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा। कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी कडक पावलं उचलावी आणि प्रशासनाने कुठल्याही राजकीय हिंदुत्ववादी जातीवादी संघटन याला बळी न पडता निष्पक्षपणे योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर मधील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। कोपरगाव तालुक्यातील कोळगाववाडी येथे झालेल्या या गैरप्रकाराचा अहमदनगर मधील मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबतची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे। प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर।